आता आत्ता उत्तर ऐकलं, काय तुमची प्रतिक्रिया? त्यांनी एक उल्लेख महत्त्वाचा केलाय की 67 अगोदरचे मराठा कुणबी असलेल्यांचे पुरावे सापडलेत, त्या आधारावर ब्लड रिलेशन म्हणजे रक्ताचे असणाऱ्या नातेवाईकांना त्याचा लाभ होणार आहे एवढा मात्र त्यांनी एक शब्द वापरलाय. आणखीन 2 शब्द वापरायचे राहिलेत ते त्यांनी वापरावेत, परंतु आत्ता त्यांनी वापरले नाहीत, म्हणजे ते खरं बोललेत एका विषयात. त्यानुसार मराठ्यांना 67 अगोदरचे जे पुरावे आहेत कुणबी असलेल्यांचे, आत्तापर्यंत उदाहरणार्थ 54 लाख लोकांना लोकांच्या नोंदी मिळाल्यात, तो उल्लेख त्यांनी केला आहे की त्यांच्या रक्ताच्या सोयऱ्यांना ते दिले जातील त्याचे लाभ. दुसरा त्यांनी एक असा उल्लेख केला आहे की 2 फेब्रुवारीपर्यंत अहवाल येणार आहे, मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिला जाईल आणि ते आरक्षण टिकवलं जाईल. आमचं म्हणणं असं आहे की ते अहवाल 2 फेब्रुवारीत येणार आहे का कधी येणार आहे हे आम्हाला नाही माहिती, परंतु 24 डिसेंबरपर्यंत आपण आमच्याकडून जो वेळ घेतलेला आहे ते वरचा जो अहवाल येणार आहे किंवा टिकणार आहे ती मागणी आम्ही आत्ता केलेली नाही, कारण त्याच्यात खूप शंका आहेत. ते टिकल का नाही टिकल, क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेणार की नाही घेणार, घेतली तर ते दिलेलं आरक्षण इंटिविजेंटीसारखं टिकल का, हे अनेक आवासून प्रश्न मराठ्यांसमोर उभं राहिलेले. ते नाकारणार आहेत असं आम्हाला म्हणायचं नाही, परंतु आम्हाला एवढंच म्हणायचं की ते टिकणार आहे का इंटिविजेंटीसारखं, आणि ते टिकणार नाही आहे कारण ते 50% वर जात आहे, पुन्हा मराठ्यांचा घात होणार आहे. त्यापेक्षा 24 डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं, मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला मान्य नाही. आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलं आहे त्या कागदाप्रमाणे त्यातला एक शब्द आपण घेतला आहे त्याप्रमाणे आणखीन 2 शब्द त्यामध्ये घेऊन जर 24 डिसेंबरपर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतो आहे. तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही 24 डिसेंबरला पुकारणार आहे. 2 शब्द कोणते? ते 23 सांगणार आहेत आम्ही, कारण तोपर्यंत आम्हाला आणखीन असे आहे की त्यांनी जे खरे काही शब्द त्यामध्ये घेतले आहेत त्याचा अर्थ सरकार सध्या तरी 50% प्रामाणिक आहे, राहिलंय 50%, तो विषय त्यांनी तातडीनं हाताळावा किंवा आज उद्या ती पुन्हा ते शब्द सांगावे त्यांनीच, कारण त्यांच्याकडूनच अपेक्षित ते त्यांनी ते सांगणं, कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते लिहिलेलं आहे. मात्र आज एक खरेपणा त्यांच्यात पुन्हा सरकारमध्ये दिसून आला की त्यांनी 67 अगोदरच्या नोंदी सापडल्यात, त्या आधारावर ज्याची नोंद सापडली त्याच्या रक्ताच्या सगळ्या नातेवाईकाला त्याचा लाभ आरक्षणाचा दिला जाईल हे मात्र ते बोललेत. त्यामुळं 24 पर्यंत राहिलेलंसुद्धा त्यांनी पूर्ण करावं आणि सरकार 100% आता वाटतंय की मराठ्यांना OBC आरक्षण देऊन पूर्ण लाभ, ज्या 54 लाख नोंदी मिळाल्या त्या आधारावरती पूर्ण लाभ देतील. नाही दिलं तर मात्र 2 फेब्रुवारीच्या शब्दावर आम्ही हे सांगतो की 24 आम्हाला आंदोलन पुकारावं लागणार.